मम्मीची भाकरी मस्तपैकी फुलली होती आणि आता ती असं दाखवतीये. तिने एक व्हिडिओ बघितला होता पापून भाजले मम्मी वाफ येते बघा असे भाकरीला पापुंद्र कसं सुटले बघा. गुड मला पण जमते अशी भाकरी. तिने एक व्हिडिओ बघितला होता आणि ही आहे काळी भाकरी. कोणती भाकरी आई? बाजरीची. हा बाजरीची भाकरी मागच्या व्हिडिओ मध्ये म्हणलेलं मी. आकांक्षाला नाही आवडत बाजरीची भाकरी. तुला आवडते का? मला पण आवडते. हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके आज आहे ओके म्हणायची एवढी सवय लागली ना मला. आज आहे शनिवार. आज आहे 20 तारीख आणि इकडे आहेत पप्पा. कालचं शूट कसं वाटलं? मी तर माझे व्हिडिओ एवढे 17 वेळा बघते कारण की मला एवढं आवडलंय ना माझं व्हिडिओ कालचे. खूप म्हणजे खूप म्हणजे माझ्या मनासारखे झालेत. आणि आज बघू झालं तर करू आपण वेळ भेटला तर. आणि मम्मी इकडे भाकरी करते आणि आम्ही करणार उद्या थालपीठ. काय करते? आणि हे आता करते भरले ढोबळे डाळीच्या पिठाचे. आम्हाला मला तर अजिबात आवडत नाही ते. पप्पांना आवडतात भरली ढोबळे. भरली नाही भजी म्हणू शकतो आपण मम्मी त्याला. म्हणजे बेसन ढोबळी असे ना छोटी छोटी एवढी एवढी ती बेसन पिठात बुडवायची आणि फोडणीला टाकायची वाफलायची फक्त. हा मला तर अजिबात आवडत नाही. चलो आता माझा व्हिडिओ पोस्ट झाला. मला थंबनेल आणि टायटल टाकायचंय ते मी टाकते. मग मी तुम्हाला दाखवते आज काय काय होते. गाइस आमच्या फॅमिली मेंबरचा आज बर्थडे. आम्हाला कालपर्यंत लक्षात होतं ना आज सकाळी आत्ता लक्षात आलं ती बाहेर चालली तर. आणि मी तुम्हाला दाखवते आमची फॅमिली मेंबर आम्हाला खूप साथ देते एकदम जीव की प्राणी. माझा तर तिचं नाव आहे ब्राउनी. आणि तुम्हाला दाखवते विश करा सगळ्यांनी ब्राउनी हॅपी बर्थडे. ब्राउनीचा बर्थडे आणि हॅपी बर्थडे ब्राउनी. आणि आम्हाला खूप साथ दिली तिने. हॅपी बर्थडे करा तिला. आम्ही असं आमच्या मेंबर सारखं जपतो तिला. अजिबात पाडली नाही कधी काय नाही का नाही. हा एकदाच तिच्या हात न पडली पण तरी आम्ही जरी शिकवू असलं तरी आम्ही पाडली नाही तिनेकडेच पडली. बाय ब्राउनीला आता चक्कर मारून आणतात पप्पा. वॉश करून आणा आणा नको वॉशला न्या बाहेर न्या. तिथे बर्थडे ना पप्पा काय आणा ब्राउनीला वॉश करून. हा बाय. तुम्ही बघितलं असाल ब्राउनीचा बर्थडे आज. आणि आमची खरंच आम्हाला खूप तिची मदत होती खूप म्हणजे खूपच. आणि आता वाजलेत 12 वाजलेत आता पार. आणि आम्हाला आज कंटाळा आलाय. मी कपडे धुतलेत पण मम्मी आता मी परत फरशे पण पुसणार आहे. मम्मी गेली बाहेर आणि पप्पा पण बाहेर गेलेत. आज ब्राउनीला धुवून आणा म्हणलं जरा छान आंघोळ घालून आणा तिला बाहेरून. आपण तर घालतोच घरात पण बाहेरून मला खूप छान वाटतंय आज. आणि आत्ता आठवलं आम्हाला बाई आम्ही बाहेर पप्पा गाडी पोचत होते तेव्हा म्हणले अरे तिचा बर्थडे ना आज कालपर्यंत लक्षात होत. आणि आता पप्पा बघू काय करतात आहेत वॉश करतात का नाही काय माहिती. आणि लॉग आपला अपलोड झालाय आणि अजून मला आता कालचं लॉग अपलोड करायचं आहे म्हणजे एडिट करायचंय बघू. आता हे काम झालं की मला अजून 2-3 ड्रेसवर मला असं वाटते आज शूट करून घ्यावं का माझं काम करावे बघू. आता काय होत आहे ते तुम्हाला सगळं दाखवते. आणि चलो ब्राउनीचा बर्थडे आज. अयो आम्ही विश केलं हा ब्राउनीला. पप्पा फिरायला घेऊन गेलेत ब्राउनीला. हॅपी बर्थडे म्हण. हॅपी बर्थडे ब्राउनी आवनी माझी. मम्मी म्हणते आवनी तिला आणि आम्ही म्हणतो ब्राउनी. तिसरी पोरगी माझी. मग काय मग काय मला कुठं पण नेती फिरवती. आम्ही आमची खूप मदत करते ब्राउनी.
आंघोळ घालून आणायला आता काय माहिती पप्पा काय करतात, पप्पांचं माहिती नाही. तिसरा हो, 3 वर्ष कम्प्लीट, चौथं लागलं. चांगले झाले आहे ना अजून. मग चालणार आहे का, आपण ठेवलीच तशी तिला. ओके, आम्हाला अक्षदा आल्यात आता घरपोच, आणि हे पण आले 22 जानेवारीला. हे त्यांचे बोलले की देवघरात देव आहेत त्याच्या, म्हणजे व्हायचं 22 तारखेला. आणि ह्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचून घ्या. राम आएंगे. कोण कोण एक्साइटेड आहे 22 तारखेला सांगा. पप्पा काय म्हणले तुम्हाला आले हे? इतका अभिनंदन, म्हणजे इतकं मनाला हे वाटतं की आज किती 500 वर्षाने जवळजवळ राम त्या जागेवर बसणार आहेत, म्हणजे थोडं प्राणप्रतिष्ठा पण करणार आहेत. त्यांची जन्माची जागा ती आहे, पण काही वादामुळं किंवा कायमुळं पण आता व्यवस्थित त्या जागेमध्ये रामलल्ला बसणार आहेत. त्यामुळं सगळ्या जगाची मान वर झालेली आहे, आणि आमची पण झालेली. आणि आम्ही हां सांगितलेलं आहे प्रत्येकाच्या घरी वरती भगवा झेंडा ठेवायचा. होय. आणि मोदींनी भारी काम केलंय. हो, आम्हाला तर मोदी आवडतं. मला तर मोदीजी मम्मी म्हणते रिस्पेक्ट. आणि हे तर दिले उंची रुंदी सगळं दिलेले मंदिराची. 3 मजली मंदिर आहे, प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट सगळं दिलेलं आहे. हे काही कुणाविषयी काय बोलायचं नाही. नवीन आता नियम साहेब झाले काय, सरकारविषयी काय बोलायचं नाही, कुणाविषयी काय बोलायचं नाही. तो वाचलं का आज व्हॉट्सअपला? नाही. सगळ्या व्हॉट्सअप रेकॉर्डिंग कॉल पण होणार आहे तुमचे, म्हणजे तुम्ही जर कुठल्या देवाविषयी बोलला, कुठं काय बोलला, मग ते पण तुम्हाला ब्लू लाल 3 स्टेक मारी येणार. होय. हो आले म्हणून आमच्या अपडेट आहे व्हॉट्सअपची. बघते म्हणजे बोलताना सुद्धा विचार करून बोलायचा आता. मम्मीने वाढून आणले पप्पांसाठी जेवण, मेथीची भाजी, बाजरी. मम्मी बाजरी ना, बाजरी ढोबळी मिरची बेसन पीठ मध्ये असं फ्राय केलेली, आणि कांदा मीठ. हे जेवण आहे मम्मी पप्पांसाठी मम्मीने वाढलंय. आणि मला पण एवढी भूक लागली आहे, आता मी जेवण घेते पटपट. कस काय जेवण? जेवण आले कारण बाहेर झाले, ढोबळी पीठ करून दिलेले. पेरू नाही सांगितलं मी, असं डुबुक आणि तव्यात टाकले. सांगितलं मी काय काय. मिरची इतकी छान झाली, लसूण आणि मिरच्या तोडून अशा, आणि मुगाची डाळ 1 नंबर स्वयंपाकाला, आणि बाजरीची भाकरी मला आवडते, ह्यांना आवडत नाही करत नाही असे. तुम्हाला दिले तर तुम्ही खाणार का रोज? काय नाही, पप्पा आमचे 2 दिवस खातील. हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी चांगली चांगली असते. दीदी मम्मी दीदीवर गेली, हे दीदी मम्मीवर गेली. तुमचं दाखव यस कसं काढलं हा, बघा नीट दाखव सरळ तिरका हात करा. हा आणि पप्पाला काय गारट्याची तिला आंघोळ, तिला गारट नुसत. झूम मध्येच झालं.
लाव दे परत घे. इकडनं घे थोडं. बस बस गार लागते. आता वाजलेत पावणे सहा. तुम्ही बघितलेच असेल गाडी धुतली आम्ही, ब्राउनीला धुतली. आणि आता तिला हार मस्त पैकी माझा अवतरतले घाण झालं. मी काम करते कारण की माझं एडिटिंग चाललंय. आणि मी आता पप्पांकडे देते कॅमेरा. हॅपी बर्थडे टू यू. असा बघत इथे फक्त पडली पर तिथे. तुम्ही मी ह्या टायमिंगला शिकले पण होते गाडी जेव्हा आणली ना, मला येत नव्हती पहिले गाडी, पण पूजेच्या आधीच मी राहून घेतला होता. सावकाश सावकाश फुलं पडतात, नाजूक फुलं आहेत ती. सावकाश हा हात हाला हाल नको हाल नको. अगं ते होतात नाजूक फुलं आहेत ती. बस हा. आणि 42 तुम्हाला नंबर दिसत असेल. आता आम्हाला दाखवायला काही हे नाही, आम्ही काही फेमस नाही आहे, नाही तर फेमस वाले लोक हाईड करतात नंबर. 42 ही आमची बर्थ डेट आहे, आमचा चॉईस नंबर. ह्या त्यांनी नाही दिला, आम्ही चॉईस करून घेतलेला आहे. सेपरेट पैसे दिले. हां 42 चार दीदीच्या बर्थडेची डेट आहे. काय म्हणतात त्याला, 23 माझी आहे आणि 31 पप्पांची आहे आणि मम्मीची 2 आहेत. दोन तारीख आहे त्यामुळं. आणि हा यस श्रीकांत संध्या मानसी मी नाही कुठं ही तर याचला तुम्ही वर लावलं तर ए. अरे कुंकू पुसल पुसल कुंकू पुसल चांगलं लावलं होतं ना मी. चलो आता ब्राउनी तिच्या जिच्या जागेवर जाईल. माझ्या ह्याने वाजला. कुठे लावली बाई गाडी बाप्पांनी. तिथं नसतो हार बांधायचा कधी, लक्षात ठेव. हे इथं बांधतात, इथं हार बांधत असते इथं, त्याच्यामुळे ते फुलं पडत आहेत. बरोबर. चला चालू करा. गाडीच नाही काय तुम्ही हार नीट नाही, फुलं नीट नाही. आता वाजलेत 9 आणि आम्हाला उपीट खाऊ वाटत होत आज, आणि आम्ही उपीट केलंय. मम्मीने उपीट एवढं मस्त केलंय ना. मी पसरवले ते कारण की गार व्हायला. आणि आम्हाला असं उपीट आवडतं, असं उपीट आवडतं आम्हाला. आणि हा आम्हाला मऊ असं पातळ उपीट आवडतं, मला घट्ट नाही अजिबात आवडत. आणि मस्त झाले उपीट मम्मा, मस्त झाले. आणि उपीट खूप हवं वाटत होतं खूप दिवसानंतर दीदीच करायची, पण मम्मीने एवढं सुंदर केलं दीदीपेक्षा जाण केलेलं आहे. आणि आता आम्ही खातो मस्तपैकी. माझं तर जेवण हेच आहे, त्यांनी थोडं थोडं नाश्ता करतात फक्त आपलं जस्ट दाखवलं की. आणि मी ते जेवतील जरा लेट, पण माझं जेवण हेच आहे. चलो आता मी खाते मग भेटते. संडे झाला नेक्स्ट डे आणि आम्ही करतोय थालपीठ आणि माझ्या हातचं थालपीठ. आणि फोन चालू होता दीदीचा त्यामुळे मी शूट नाही घेतलं. पप्पांनी खाल्लंय
तर इकडे तर तुम्हाला कसं वाटलं? मस्त एकदम थरपीट झालेले, पण सगळं केली तयारी आमच्या संध्या. हा पण थापले पण थोडस आहे ना हो बाबा. नाही पातळ छान करते. हा तू छान करते पातळ. ते दाखवा तुमच्या ताटले. हा छान केलेले म्हणजे पातळ तिला म्हणजे व्यवस्थित चांगलं थापते. पातळ छान करते ती म्हणून तिला सांगितलं मस्त केलं. मीठ वगैरे सगळं टाकले आणि मी चटणी केली आता जस्ट लाल तिखट आणि दही आणि मीठ बस. आणि मी आता इथे थापलेले आणि हे भासते. बघा इथं लगेच चालू आहे खाणं. कशी काय चटणी झालेली बसतो आमची आकांक्षा. आकांक्षा लुक ॲट दिस लुक ॲट मी. आणि आज रविवार आहे तिकडं मानशी पण इडल्या खाते दीदी गेली मामीकडे. मामीकडे जा गेलेली तिकडं पण चांगला बी आहे सुट्टी. आणि इकडं इकडं थालीपीठ चाललेले. थालीपीठ पण छान झालेले मऊ एकदम रुमालवाचे बघा. पहिले आता जुने तव्यावर लोक करायचे पण ते खूप जाड 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 होते. आणि आता कसं थापून करायचे पहिले तव्यावर आणि हा. पण आता हे नवीन पद्धत रुमालावर तसे जुनेच आहे पण हे नवीन थोडक्यात असं नव्हतंच पहिले. आणि आता मी बघा कसे टाकते. बघा तेल टाकलेले आणि तेल पण असं म्हणजे थोडस जास्त टाकायचं असतं. आता बघा हे रुमालाचे मस्त एकदम वा एकदम ओके बेस्ट. आणि आता दुसरं पण तयारी चालू आहे. आता लगेच या खायला घालवे. तुमच्याकडे संडेला काय काय केलंय आणि संडेला असं काय काय माहिती. संडेला सगळे तसे हे करतात का असं का असं मला तरी रविवार रविवारच का करतात सुट्टी. हा सुट्टी असते आणि सगळे युवा उडतात. आम्हाला तर रोज सुट्टी. मग काय पहिल्यापासून शाळेला सुट्टी असतात. इकडे अर्ध थालीपीठ पातळीवर हे केलं. हा चला बाय आकांक्षा. आता ह्यांना मी करून देते. दोघ जण नाश्ता करतील मग सगळं झाल्यावर मी करणार. हो हो अन्नपूर्णानंतरच जेवत असते. ओके आता मी आवरले आंघोळ केली. आंघोळ करून आता स्वयंपाक गाले कवे सेडर यो. आणि मी आंघोळ नाही केली अजिबातच. फक्त ड्रेस चेंज केले आणि फ्रेश झाले. पण आंघोळ सारखी पण वाटते तशी. आणि आता 2:45 वाजलेत. आमचं नुसतं आळमटळमच चाललंय. आणि पप्पांना लागली भूक आता. तर मी फटाफटा पोळ्या करून घेते. आणि मी मस्तपैकी कणिक मळली आहे. फोड असून मला बशीच स्टँड मध्ये मी ठेवले. चल मी आता लाटून घेते पोळ्या फटाफट फटाफट. आणि आम्ही तिघ जण आम्हाला एवढ्या नाश्ता फुल झाला आमचा. थालपेट खाऊन किती वाटत पण सगळा वापरायचं आहे अजून. एवढा अवतार झाला ना घाण. कारण की इथं सगळा पसारा आवरते मी. सगळे आता बघायला येतात त्यामुळं सगळं असं पसारा होतो.
आणि आता कस्टमर बघायला आलते आणि वेडिंग सीझन आहे त्यामुळे तर सगळं बुक होत आहे. आउटफिट तुम्हाला, तुम्ही जर जेजुरीमध्ये असाल तर नक्की काय म्हणताला, तुमचं काय फंक्शन असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि मराठी साथची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, इन्स्टावर तुम्ही DM करू शकता. आणि सगळं आता मला आवरायचं, तरी मी निम्मा अर्धा आवरून ठेवलं आहे आणि घडी घालायला खूप वेळ जातो ह्याला, आणि नीट पण ठेवायला लागतं आपल्याला. आणि एडिट करायचं आहे लॉग, मी एक एडिट करून ठेवलं आहे पण मी संध्याकाळी पोस्ट करणार आहे. आणि आजचा उद्या पोस्ट करेल, संध्याकाळी लगेच एडिट करणार आहे कारण की जरा 2-3 दिवस काम आहे त्यामुळे जरा होणार नाहीत लॉग फास्ट एडिट, म्हणून मग मी आत्ताच एडिट करून ठेवणार आहे. आणि चलो आता मी हे आवरते मग खाली जाते. तुम्हाला कसा वाटला हा लॉग नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, टिल देन बाय.